मित्र मंडळी तर दिगंबर पाटील यास मिळालेला जीवनदान खरोखरच येणार काल सांगून जाईल की मागात पडतो की काय। सोपा जेल होता आणि आपण पाहतोय सोप्याला सहज करण्याचा प्रयत्न आणि जेल मात्र धरतीला दान झालं, जीवनदान मिळतोय दिगंबर यास। इंजर्ड असून सुद्धा आपल्या संघासाठी खेळ करताना पाहतोय फलंदाज दिगंबर। रेग्युलर क्रिकेट मध्ये या फलंदाजाने नेहमीच चांगले योगदान दिले होते। या वेळेस लेग स्टंप सोडून जाणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळते। पंच आमच्याकडे बोलत आहेत सुनील म्हात्रे सर, व्हाईट ची खून केली जाते। एक अवंतर धावेचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय। एका धावेने धावसंख्या 2 या आकड्यावरती पोहोचते। या वेळेस फटका सजवलेला आहे, क्षेत्ररक्षण चुकी करताना पाहायला मिळते। चेंडू मात्र जातोय सी मार्शे बाहेर चौकार। सदानंद पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती, त्याचबरोबर धनाजी थरे साहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। तसेच कमलाकर वजे साहेब सुद्धा आहेत या व्यासपीठावरती आगमन होते। आपल्या सर्वांचं या क्रीडानगरमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे। या वेळेस देखना फटका पाहायला मिळतोय, चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जातोय चौकार। तर पाहू शकताय चौकारच्या सहाय्याने धावसंख्येला आकार मिळतो। धावसंख्या इथं मात्र पाहायला मिळते 11 धावा धावपालकावरती। पहिल्या षटकाचा आपण पाहतोय खेळ बालाराम पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा टर्न होते। यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी इनफील्डच्या वरतून मारला जातोय, क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, खाली रिजन आहे, चेंडू थांबणार नाही, जाईल सी मार्शे बाहेर दणदणीत चौकार। निश्चितच आपण पाहतोय व्यासपीठावर विराजमान काही मान्यवर आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मानित आपण करणार आहोत। तर कमिटीला विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान जे मान्यवर आहेत त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे। व्यासपीठावर विराजमान सन्मान्य सदानंद जी पाटील साहेब आहेत, त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे। तर महेंद्र पाटील साहेबांना विनंती आहे की आपण सन्मानित करायचं आहे सन्माननीय सदानंद पाटील साहेबांना। अतिशय डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, गोल्डन मॅन ज्याला संबोधलं जातं सन्माननीय सदानंदजी पाटील साहेब यांचा येतो स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। मायेचे उपदर्शाला आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय कमलाकरजी वजे साहेब आहेत, त्यांचा इथे येतो स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे। महेंद्र पाटील आपणास विनंती आहे की आपण त्यांचा येतो स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तर आपण पाहू शकता कमलाकर वजे साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळते। उपसरपंच सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते प्रेमाचं फुलगुच्छ देऊन आणि एक मायेचे उपदार शॉल देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। तसेच राजेश जाधव आहेत, त्यांनाही इथं सन्मानित करायचं आहे। महेंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण या महान व्यक्तिमत्वांचं स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे।
अतिथी देव भव आणि तीच परंपरा इथं मात्र राखली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद. उलव्या खेळाकडे यावेळेस संदीप गोराकर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. तो बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा येत नाहीये. चेंडू निर्धाव राहतोय. हलकीशी अपील आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच हे चित्र मैदानाच्या आतमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं असतं, खेळावरती नियंत्रण लक्ष असणं गरजेचं असतं. आणि तर मात्र हलकीशी अपील, परंतु पंचाने ते फेटाळून लावलेली आहे. एकदा गोलंदाज टन होते, गोलंदाजी मार्ग वरती पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता मिस टाइम फटका, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट केली जाते, एका धावेपेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धाव संख्या आपण पाहू शकता 16 धावा. भिवंडी ग्रामीण 40+ मध्ये चौकारांचा बादशाह ज्याला समजला जातोय तो म्हणजे दिगंबर पाटील. कालच्या दिवसामध्ये 15 मारते काल्यरित्या झालेली स्पर्धेमध्ये चौकारांचा बादशाह म्हणून एक अवॉर्ड दिला गेला, सुपर चौकार म्हणून त्या किताबाने नवाजला गेला दिगंबर पाटील. आजही आपण त्यांची जादू या मैदानावरती पाहतोय. तीन चौकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत, दोन चौकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथं मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑफ साईडला येतोय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. आणि इथं मात्र आपण पाहू शकतो एकच धाव. रनिंग करण्यास थोडीशी दिक्कत धाव घेण्यासाठी होते दिगंबर पाटील यास, कारण त्यांना गुडघ्याची दुखापत आहे. इंजर्ड असून सुद्धा आपल्या संघासाठी खेळ करताना आपण पाहतोय. नेहमीच त्यांच्या माध्यमातून चांगले योगदान आपल्या गावासाठी राहिलेलं आहे. आणि या माध्यमातून आपलं फिटनेस हे टिकवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या वेळेस फ्लायटेड डिलेव्हरी स्लोवरचा मार आपल्याला पाहायला मिळाला, पूर्णपणे चकित झालं. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, पाहिलं चेंडू फ्लायटेड आहे, रोखलं स्वतःला. शेवटच्या क्षणामध्ये फटक्याला सुद्धा नियंत्रित केलं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव राहतोय चेंडू. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते देवीदास यांच्या माध्यमातून. देवीदास म्हात्रे एक चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा इथं मात्र स्लोअरचा मारा, फ्लायटेड डिलेव्हरी. गोलंदाज एक वेगळ्या शैलीचं आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज मात्र स्टेप आउट करतोय, बॅटवरती घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शारीरिक भाषा ओळखण्याची जी कला आहे ती देवीदास म्हात्रेकडे आहे. आणि आपण पाहतोय ज्या वेळेस स्टेप आउट करतोय त्यावेळेस चेंडूला थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न असतो. आणि फलंदाज असा विचार करतो की हा मी चेंडू बॅटवरती घेतोय. तर विले संघाच्या गोलंदाजाने, कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर व्यासपीठावर विराजमान सन्मान्य सदावनंद पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा तब्बल पारितोषिक देण्यात येईल. इथं मात्र आपण पाहू शकता 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 20 धावा. एक चांगली गोलंदाजी मित्र म्हणे कम बॅक करताना पाहतोय सदानंद म्हात्रे. कारण विचार जर केला तर पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. गरज होती एका चांगल्या षटकाची, आणि तो षटक मात्र आपण पाहू शकता. गावदेव वेले संघाच्या माध्यमातून सदानंद म्हात्रे हाताळतोय. फक्त 5 धावा देतोय. विकेट जरी मिळाला नसेल तरी काही हरकत नाही आहे, परंतु धावांची जी लयलूट चालू होती तिला थांबवण्यामध्ये काहीसा यश मित्र म्हणे प्राप्त करून घेतलेला आहे देवीदास म्हात्रे याने. यावेळेस तिसरं षटक आपण पाहू शकता संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही एकी गडी बाद झालेला नाहीये. दिगंबर पाटील आणि संदीप गोराटकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बऱ्यापैकी चांगली फलंदाजी इथं मात्र दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चौकाराच्या सहाय्याने 12 धावांवरती खेळतोय, परंतु या ओव्हरमध्ये कुठेतरी संदीप गोराटकर डॉट चेंडू खेळले तो थोडासा प्रेशर निश्चित निर्माण करेल जयनमान टिंबोली संघासमोर. इथं मात्र पलटवार करावा लागेल, थोडे हात खुले करून खेळावं लागेल, कारण गावदेव वेले संघ एक बलाढ्य संघ आहे, चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, चांगले फलंदाज या संघामध्ये भरलेले आहेत. तर त्या अनुषंगाने जास्तीत जास्त धावा जमा करणं गरजेचं आहे. गावदेव वेले संघ आपल्यास विनंती आहे की आपण शतरक्षर लावून घ्यायचा आहे ताबडतोब.
तैयार होते है संदीप गोराटकर फलंदाजी साठी। या वेळेस चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय, डिप मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय। दरम्यान एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाहीये, एकेरी दुहेरी धाव संख्या जमा करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आत मध्ये। कारण या पिचचा जर या खेळपट्टीचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये अधिराज्य गाजलं होतं गोलंदाजाने, आज मात्र बऱ्या धावा बनल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये, त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये धावा बनल्या नाहीत। आणि इथं मात्र पाहू शकता या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा जमा केल्या होत्या, त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलं। आणि इथे आपण संतोष म्हात्रे सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय, कारण एकेरी दुहेरी धावसंख्या जर खर्च केली तर खासा फरक पडत नाहीये। या दोन चेंडूंमध्ये फक्त दोनच धावा खर्च केल्या संतोष म्हात्रे याने, एक चांगली गोलंदाजी आणि मनोबल निश्चित वाढतोय यावेळेस, असे ज्यावेळेस धावा कमी जात आहेत। इथं मात्र अजून एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, रनिंग बिटवीन द विकेट खूप कमजोर पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये, खास करून दिगंबर पाटील यास दुखापत आहे त्या कारणास्तव। संदीप गोराटकर आपण जर पाहतो मैदानाच्या आतमध्ये जास्त चेंडूंचा इथं खेळ केलेला आहे, धावा कमी करताना आपल्याला पाहायला मिळते, 9 धावांवरती खेळतोय। यावेळेस पंच केलेला आहे चेंडू हवेमध्ये आणि इथं मात्र दिगंबर पाटील यांची खेळी संपुष्टात, झेलच्या स्वरूपात बाद होतोय। निश्चित या वेळेस मैदानाच्या आतमध्ये जातो मुकेश नांदुरकर, पाण्यासारखं राहील कशा प्रकारे डावाला आकार देईल। इथं मात्र गोलंदाजाने वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे, मोठा फटका लागू देत नाहीये। या शेवटच्या दोन ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये थोडासा मागणा ठरला होता बालाराम पाटील, पॉवर प्लेचा षटक होत आहे आणि पुरेपूर फायदा उचलला होता दिगंबर पाटील यांनी, कारण पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, चेंडूवरती नजर त्यांची चांगली बसलेली असते। या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न फलंदाजी, तर मात्र संदीप गोराटकर बाद होतोय त्रिफलाजीच्या स्वरूपात। टॉप ऑर्डर आपण पाहतोय, सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मुकेश नांदुरकर आणि हरीश नांदुरकर, ही जोडी निश्चित नेहमी चांगली कामगिरी करते ज्या हॅनमान टेमुली संघासाठी। तर पाण्यासारखं राहील इथं मात्र कशा वगैरे कामगिरी करेल आणि डावाला सावरेल, थोडासा संघ अडचणी मित्र म्हणेन इथनं पाहायला मिळतंय, कारण धावसंख्येवरती नजर टाकली तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23 धावा, तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, संतोष म्हात्रे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि देवानंद म्हात्रेंनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि व्यासपीठावर विराजमान सन्मान्य सदानंद पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे। गावदेव वेले संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे, तर हॅट्रिक चेंडू आपल्याला पाहायला मिळते, 2000 पारितोषिक पटकावतोय का पाण्यासारखं राहील, संतोष म्हात्रे सरसावतोय हॅट्रिक चेंडू घेऊन। आपण पाहू शकता हरेश मात्र पाहू शकता स्ट्रायकर होती, इथं मात्र चुकी पाहायला मिळते। आणि या वेळेस ओम साहेब इसे संघाचे कोच यांचं आगमन होतंय रमेशजी पाटील साहेबांचं, तर आपलं खूप खूप हार्दिक स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये। या वेळेस चेंडूला खाली ठेवला जातोय, बीट होतोय फलंदाज, बीट होतोय एसटी रक्षक, चेंडू थांबत नाही, जातोय सीमार्शे बाहेर, एक नसीबाचा चौकार। बाईच्या स्वरूपाने चौकार येतोय, धावा कशा आहे धावा येणं गरजेचं आहे, ते मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, तो फटका मात्र आपण पाहू शकताय एक लक फॅक्टर म्हणून चौकार येतोय आणि चौकारच्या सहाय्याने धावसंख्येला आकार मिळतो, धावसंख्या पाहू शकता आपण 27 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर।
पाहायला मिळतात. अंतिम षटक आहे, अणामारीचा षटक आहे. या षटकामध्ये किती धावा जमा करेल हे पाहण्यासारखं राहील. चला खेळायला सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर या क्रीडानगरीमध्ये उपस्थित सन्मान्य बालाराम वाघे माजी सरपंच पिशे हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि चांगलं योगदान असतं पिशे संघासाठी त्यांचंही. इथं मात्र पाहू शकता चेंडू मात्र ट्रॅव्हल्स होतोय लेग साईडच्या दिशेने. चेंडू थांबत नाही, जातोय सी मार्शे बाहेर. अजून एक चांगल्या प्रकारे येतोय चौकार. परफेक्ट पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर आपण 35 धावा लागते असं वाटलं होतं की 45 प्लस पर्यंत धावसंख्या जाईल, परंतु इथं मात्र पूर्णपणे बांधून ठेवलेलं. पाहू या चेंडूवरती काय घडते. या वेळेस अजून एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटने मारण्याचा प्रयत्न सफल झाला होता, परंतु बॅटवरती घेण्यामध्ये असफल ठरला. आणि इथं मात्र पाहू शकता फक्त एकच धाव मिळते. एक चांगली कमबॅक वापसी पाहायला मिळते. जीवन जगत असताना मनाची ठेस आणि खेळत असताना आपण पाहू शकता एक धक्क्याची ठेस लागल्यानंतर माणूस पाऊल उचलून टाकतोय, तसंच इथं मात्र घडताना दिसतंय सतीश याच्या माध्यमातून. अंतिम चेंडूची फेकी आहे, तर पाहूया या चेंडूवरती किती धावा जमा करतायत. यावेळेस प्रहार जरूर केलेला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, पाण्यासारखा आहे, लांबी गाठेल का. इथं मात्र चुकी पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून. जेज करता आलं नाही, चेंडू मात्र सी मार्शा बार एका टप्प्याने जातो.
तर आपण पाहतोय चार षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा स्कोर कार्ड वरती लागताना दिसतात आणि 41 धावांचं लक्ष्य आहे. तर आपण पाहू शकता या व्यासपीठावर काही मान्यवर आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान इथं करण्यात येत आहे. तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय नगरसेवक राम पाटील जे आहेत त्यांचं येतोय स्वागत आणि सन्मान इथं पाहायला मिळतोय. सन्माननीय सुभाष कांबेरे साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा येतोय स्वागत आणि सन्मान करायचा आहे. भिवंडी महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तसेच प्रथम कुमार चामिंद्र संघाचे स्फोटक फलंदाज गोलंदाज आपण त्याच्या भूमिकेमध्ये पाहतोय. सन्माननीय रामजी पाटील साहेब यांचं येतोय स्वागत आणि सन्मान इथं करताना पाहतोय आपण. तर आपण पाहिलं पहिले इनिंगचा खेळ संपन्न झाला आणि 40 धावा धावलकरती लागल्या, 41 धावांचं लक्ष आहे. 41 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील की थांबवल्या जातील हे ज्यावेळेस प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस सज्ज होतील माझे सहकारी समालोचक रोहनजी पाटील साहेब. तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. ओमसाई 40+ PC आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2021-22 मध्ये सर्व मान्यवर पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. पंच सुरेशजी घरत, पंच भाऊ पाटील, सुनील म्हात्रे असे हे तीन पंच आपल्याला लाभलेले पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 40+ क्रिकेटमधील हा एक वेगळं द्वंद्व इथून मात्र पाहायला मिळत आहे आणि या क्रिकेट रसिकामधली ही चुरस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. हा आनंद खूप वेगळा आहे 40+ क्रिकेटचा. फिटनेस त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर एक जुन्या जाणत्या आठवणी आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शारीरिक फिटनेस ही सुद्धा अजूनही पाहायला मिळते. आणि या गोष्टींचा जर संगम विचार केला, या गोष्टींचा संगम जर आपण पाहिला तर निश्चितच सरपंच उपसरपंच चषक 2021-22 आपण पाहतोय. आजची रात्र जर आपण पाहिली तर सर्तवर्ष 2021 आपण निरोप देणार आहोत आणि रात्री 12 जर आपण पाहिलं तर 2022 आपण प्रवेश करणार आहोत. नव्या वर्षातील नवीन संकल्प नवीन विचार घेऊन आपण पुढच्या आयुष्याच्या या वाटचाली करता आपण पुढे जाणार आहोत. निश्चितच आपण उल्लेख केला आज या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या नवीन वर्षाला सुरुवात होते. ख्रिस्ती धर्माप्रमाणे आपण पाहू शकता हे साल पाहायला मिळते, पण तो हिंदू धर्मामध्ये ज्या वेळेस नव्या वर्षाला सुरुवात होते त्यावेळेस चैत्र महिना असतो आणि त्या चैत्र महिन्यामध्ये सर्व काही नवीन आपल्याला पाहायला मिळतंय. नवी पालवी असेल आणि सर्व काही आपल्याला नव्याने उगवताना दिसतोय. ही हिंदू धर्माची आपल्याला ओळख आहे आणि या ख्रिस्ती धर्माप्रमाणे आज या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या वर्षाची सुरुवात आहे. निश्चितच आपण जर जे कॅलेंडरमध्ये जर पाहिलं तर ख्रिस्ताब्द 2022 असं हे वर्ष आपण पाहणार आहोत. तसेच आगमन होत आहे ते मात्र गणेश ठाकरे आणि त्याचबरोबर प्रमोदजी भोईरवल यांचं आगमन होत आहे
आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ मध्ये खरोखर ह्या दोन माणसाने आपलं वर्चस्व ठेवलेलं आहे. खूप मेहनत घेतात या फॉर्मॅटमध्ये. कुठेही स्पर्धा असो त्या स्पर्धेला जाऊन भेट देतील, काही कमी नमी असेल त्याच्यावरती लक्ष घातलं जातं. असे दोन व्यक्तिमत्व इथं मात्र या क्रीडानगरमध्ये आगमन होते. सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेब वल, तसेच आपण पाहू शकता सन्माननीय गणेशजी ठाकरे यांचं इथं आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम, मोस्ट वेलकम सर. सरपंच उपसरपंच 2021 मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद मनोज ठाकरे. ओमसाई 40+ पीसे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2021-22 पुनश्च एकदा सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 40+ क्रिकेट म्हटलं की एक वेगळीच पर्वणी आहे आणि एक वेगळाच आनंद इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी हा नियम 40+ माध्यमातून आपण पाहिला. त्यानंतर जर मात्र या गोष्टीचा उल्लेख केला तो रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं नामोल्लेख जर केला तर निश्चितच गुणलेखकांचं काम मात्र सोपं झालंय. कारण की जुने नियम जर आपण पाहिले, सामना बरोबरी सुटला तर प्रथमतः विकेटचा विचार केला जायचा. ज्या संघांनी जास्ती विकेट घेतलेल्या आहेत त्या संघाला विजय घोषित केला जाईल असा नियम असायचा. त्यानंतर विकेट जर बरोबरी सुटल्या तर मात्र नाणेफेकीचा विचार केला जायचा. आणि मागील 5 ते 6 वर्षापासून आपण हा नियम पाहतोय की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे गुणलेखकांचं काम सोपं झालंय. आमच्या समवेत आहेत भिवंडीतील डॅशिंग आणि A1 गुणलेखक अल्पेश गायकवाड आपण पाहतोय. त्यानंतर पंच आपण पाहतोय सुरेजी घरत, भाऊ पाटील, सुनील म्हात्रे असे 3 पंच. आणि माझ्या समवेत आहेत मनोजजी ठाकरे यांना आपण पाहतोय. काही वेळा हा सामना थोडासा थांबलाय तर विनंती आहे सामन्याला लवकरात लवकर आपण सुरुवात करायचं आहे. तर धावसंख्येचा जर विचार केला 41 धावा 40 धावा या फुलकावरती लागल्या आहेत आणि 41 धावांचं आव्हान हे दिलं गेलं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं फलंदाज दिगंबर यांचा क्रिकेटचा जर अनुभवाचा विचार केला तर त्यांनी त्यांच्या अनुभवाला अशी साजेशी कामगिरी आपण पाहतोय. 2 चौकार पाहायला मिळाले, 13 धावांची खेळी केली. गोलंदाज संतोष यांनी त्यांची विकेट घेतली. त्यानंतर मात्र संदीप फलंदाज आपण पाहिले ज्यांनी 10 धावा उभारल्या, त्या 9. आणि चेंडूंचा सामना केला तो मात्र 9 आपण पाहतोय. त्यानंतर मात्र जर विचार केला तर चांगली गोलंदाजी हाताळत इथून मात्र आपण पाहतोय फलंदाजी हाताळत. मुकेश यांनी चांगली फलंदाजी केली. त्यानंतर हरीश यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला इथून मात्र एक तारलंय असं म्हणायला हरकत नाही. नॉट आऊट 8 धावांची खेळी केली आणि नॉट आऊट 5 धावांची खेळी केली फलंदाज हरीश यांनी. गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं, 4 षटकामध्ये बाळाराम यांनी पहिलं षटक हाताळलं, याच्यामध्ये 15 धावा खर्च केल्या. महागडं षटक पाहायला मिळालं. त्याच्यानंतर देवीदास यांचा विचार केला, फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर संतोष यांचं षटक जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये 7 धावा खर्च केल्या, 2 गडीसुद्धा बाद केले. म्हणजे 2 षटकानंतर 3 षटकामध्ये एक विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर गोलंदाज सतीश यांना आपण जर पाहिलं तर 1 षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. तर अशा रीतीने एक गोष्टीचा जर विचार केला, 41 धावा आपण पलकावरती पाहतो, 40 धावा पलकावरती आपण पाहतोय. जिंकण्याकरता 41 धावांची सरासरी मात्र गाठायची आहे. ती गावदे वेळे या संघाला हिरवागार गालेच्या मैदानावरती पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय.
दोन रनची पेनल्टी इथून मात्र पंचाने घोषित केले. वळूया स्वागत आणि सत्काराकडे. गणेशजी ठाकरे सन्मान्य समाजसेवक आपण पाहतोय, जे ठाकूरपाडा गावचे समाजसेवक आहेत त्यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय. मान्यवरांना विनंती, आपण या सन्मानाचा स्वीकार करायच्या दरम्यान चेंडूला स्वीप केलंय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी येईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा सहज सोप्या गतीने नाही तर चित्त्याच्या चपळीने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोचते 3 या आकड्यावरती. यानंतर प्रमोद भोईर वळ यांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल. तर विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. धावसंख्या जाऊन पोचते 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. जोरकस फटका पाहायला मिळेल. चेंडूची फेकी येईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि यशच्या उखडलं जातील गडीबाद. स्वागत आणि सत्काराकडे. गणेशजी ठाकरे जे ठाकूरपाडा गावचे समाजसेवक आहेत त्यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय. किशोर पाटील यांच्या हस्ते आपण पाहतोय. मान्यवरांची मांदी आळी इथून मात्र पाहायला मिळते. माईजी भगवी शॉल पुष्पगुच्छाने पाहतोय, एक भेट दिली जाते. त्यानंतर दुसरे मान्यवर उपस्थित आहे. प्रमोदजी भोईर वळ गावचे ग्रामस्थ आहेत, समाजसेवक आपण पाहतोय. त्यांचा सुद्धा स्वागत आणि सत्कार केला जाईल. बाळाराम पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम हे 5,000 आणि चौकाराकरिता 2,000. सदानंद पाटील यांच्या हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल, जे पिंपळनेर गावचे समाजसेवक आपण पाहतोय. प्रमोदजी भोईरवळ यांचा स्वागत आणि सत्कार केला जातोय. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय काहू कोणाच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करील. चेंडूची फेकी येईल. तत्पूर्वी दोन धावा या चित्त्याच्या चपळीने पूर्ण केल्यात. मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार केला जातोय आपण पाहतोय. 40+ क्रिकेट आहे आणि या 40+ क्रिकेटच्या माध्यमातून एक जुन्या आठवणी, एक आनंद इथून मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस मात्र चेंडूला उडवलंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. रनआउटची संधी होती खऱ्या अर्थानं. तू तू महिमे पाहायला मिळते आणि अशा रीतीने दुसऱ्याकडे इथून मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतताना आपण पाहतोय. बाळाराम यांच्यासाठी जे पारितोषिक होतं ते मात्र हुकलंय त्यांच्याकरता, असं म्हणायला हरकत नाही आहे. धावसंख्या जाऊन पोचती फलकावरती आपण पाहतोय. ती 7 या आकड्यावरती इथून पाहायला मिळेल. 7 रन्स ऑन दी बोर्ड. धावफलक आपण पाहतोय. बंद बंद पावलाने धावफलक पुढे सरकताना प्रयत्न चांगले केले जात आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नामोल्लेख करावा लागेल या गोष्टीचा की 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा संघर्ष आहे. माणसाच्या जीवनातून संघर्ष मात्र जाणार नाही, पण 40+ क्रिकेटमध्ये नेहमीच संघर्ष, एक द्वंद्व इथून मात्र पाहायला मिळते. पुढचा चेंडू गोलंदाज तयार, धावसंख्या जाऊन पोचते 7 या आकड्यावर. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढलाय. चेंडू काही वेळ हवेत होता, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोचते 8 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत आपण पाहतोय ते 6. एक षटकांचा खेळ झालाय. अर्थात विचार केला सुरेश यांनी चांगलं षटक हाताळलंय. धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती 8 या आकड्यावरती. आकड्यावरती आपण पाहतोय आणि 2 रन या ज्या आहेत या पेनल्टीच्या ऍड केल्या जात आहेत. तर आपण पाहतोय गावदेवी वेळी संघाला इन ऍक्शन मध्ये संपूर्ण संघातील खेळाडूंनी, कोणत्या खेळाडूंनी जर
यस पेनल्टीचे रन ऐड केलेत, 10 धावा फलकावरती झालेत. तर संपूर्ण टीम मधून जर एकूण 3 षटकार जरी आले तरी कमलाकर वजे यांच्या वतीने एक मेंढा देण्यात येणार आहे संघाकरिता. आणि आज नवीन वर्ष सुद्धा आहे, नवीन वर्षाकडे आपण वळणार सुद्धा आहोत. 31st चा हा दिवस आहे, वर्षाचा अखेरचा दिवस आहे. वस्तू स्वरूपात हे पारितोषिक आहे आणि निश्चितच नक्कीच दिलं जाईल कमलाकरजी वजे यांच्या वतीने. फक्त 3 षटकार हे लगावायचे आहेत गावदेवी बेहळे संघाच्या फलंदाजांना. धावसंख्या झाल्या फलकावरती 10 या आकड्यावरती आपण पाहतोय. जिंकण्याकरता 31 धावांची अजूनही गरज आहे, 18 चेंडू आणि 31 धावा. समीकरण शक्य आहे अशक्य नाही, कारण की क्रिकेट या खेळामध्ये जर संघर्ष आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेट या खेळामध्ये आपण भाकेत वर्तवू शकत नाही. गोलंदाजी करता गोलंदाज तयार, राईट आर्म ओवर द विकेटचा मारा. मुकेश यांचा गोलंदाजीचा मारा पाहायला मिळेल. यावेळेस मात्र स्वीप केलाय चेंडूला, चेंडू पाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडूची फेकी येईपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जाईल. 3 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील आणि 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. बॅक टू बॅक 3 धावांनी धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, रनआउटची संधी आहे आणि इथून मात्र गडीबाद. तर आपण पाहिलं कशा रीतीने नाट्यमय क्रिकेट घडलं गेलं. दुसरी धाव घेण्याकरता इथून मात्र फलंदाज बाद झाला. ही स्ट्रॅटेजी आहे आणि ती स्ट्रॅटेजी इथून मात्र पाहायला मिळते. वेळे संघाला पुनश्च एकदा सुवर्ण संधी आहे. एकूण 3 षटकार हे तुमच्या स्कोरबोर्डवरती दाखवायचे आहेत. जे कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार जरी मारले किंवा मिळून मिसळून जरी 3 षटकार लगावले तर कमलाकरजी वझे यांच्या वतीने आपण पाहतोय एक मेंढा देण्यात येईल. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलाय, व्हाईट बॉलचा इशारा पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अवांतर धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती धावफलक पुढे सरकताना आपण पाहतो. यावेळेस मात्र चेंडूला फ्लिक केलंय, चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल तो पॉइंट लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी येईपर्यंत एकच धाव इथून मात्र पूर्ण केले. एका धावाने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. सुवर्ण संधी आहे, सुवर्ण क्रिकेट आहे. क्रिकेट रसिकांसाठी ही वेगळीच पर्वणी आपण पाहतोय. एक एन्जॉयबल क्रिकेट आहे. गोलंदाजी करता गोलंदाज तयार. पुढचा चेंडू लेट कट आपण पाहतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय तो थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी येईपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण केले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण वाचण्याचा हा मात्र तरीका नाहीये, प्रयत्न नाहीये. म्हणूनच एकदा माघारी परतवलंय फलंदाजाला. धावसंख्या 2 या आकड्याने पुढे सरकेल. 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताना
दोन रन पुनः एकदा या पेनल्टी पहायला मिळतील, कारण की या 40 प्लस चा नियम थोडासा वेगळा आहे, क्रॉस होणं गरजेचं आहे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पुढचा चेंडू, ज्यावेळेस मात्र पुनः एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आता मात्र पाहायला मिळेल तो मात्र कडी बाद. धावसंख्या संख्या फलकावरती आपण पाहतोय 21 या आकड्यावरती 21 रन्स ऑन दी बोर्ड, धाव फलक इथून मात्र पाहायला मिळते. 40 प्लस क्रिकेट आहे आणि त्याच कारणास्तव स्ट्रॅटेजीज मात्र वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातोय. अतिरिक्त एक चेंडू हाताळला गेलाय, त्याकरता 5 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय मुकेश यांचे. राईट आर्म ओवर दी विकेटचा मारा, पुढचा चेंडू. यावेळेस मात्र सन्मान दिलाय चेंडूला, पुश केलंय, पुश करो खुश रहो, एकच धाव इथून मात्र मिळेल. धावफलक पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती 22 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या पाहायला मिळते ती 22 आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं 2 षटकांचा खेळ झालाय आता, मात्र जर विचार केला तर 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 19 धावा. प्रयत्न केला जातोय धावसंख्या वाचवण्याचा आणि 40 प्लस क्रिकेटमध्ये हीच गोष्ट इथून मात्र पाहायला मिळते. 22 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय, विचार विनिमय केला जाईल. जे नाट्यमय क्रिकेट घडलं होतं त्याच्यावरती इथून मात्र विचार विनिमय केला जातोय. तर आपण पाहू शकता नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 41 धावांचं लक्ष होतं इथं मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 22 धावा. एकदा गोलंदाज तयार होतोय. या वेळेस रिवर्सचा फटका पाहायला मिळतोय, छत्रछक तैनात आहे त्या ठिकाणी, परंतु एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. या स्पर्धेचं आपण लाईव्ह प्रेक्षक पण पाहतोय. प्रिन्स मीच्या माध्यमातून पूर्ण जगभर दाखवलं जात आहे आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून SSS नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकता. 785 चॅनलवरती ही स्पर्धा प्रसारित करण्यात आलेली आहे. तर घर बसल्या प्रेक्षकांनाही या मॅचचा आनंद घेता येईल टीव्हीच्या माध्यमातून. कलुराम टनुते गोलंदाजी मार्गवरती, इथं मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, फसला जातोय. इथं मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळते. एक अतिशय चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 41 धावांचं लक्ष असतानाही कुठलाही संघ हार मानायला तयार नाहीये. आपलं वर्चस्व गाजवण्याचं काम प्रत्येक षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र पुन्हा एकदा गोलंदाज टन होतोय. या वेळेस आपण पाहू शकता यॉर्करलेनचा चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे चकित करून ठेवले आहे फलंदाज देवीदास यास. कुठल्या प्रकारचा गुरुनाथ यास आपण पाहतोय कुठल्या प्रकारे फटका खेळू देत नाहीये कालूराम. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या वेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे, नॉमेज लँडमध्ये चेंडू पडेल. अवसर आहे 2 धावा घेण्याचा, पाहूया पूर्ण होतील का. आणि इथं मात्र पाहू शकता आपण अतिशय चपळाईने या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. दोन्ही संघांच्या बाजूने हा सामना सेफ सेफ आहे, म्हणजे 50-50 अवस्थेमध्ये आहे, डोलामेन स्थितीमध्ये आहे.
तर पाण्या सर करायला इथं कुठला संघ पलटवार करतोय आणि सामन्याची मजबूत पकड करून ठेवतोय. गोलंदाज तयार होतोय. या वेळेस आपण पाहिलं चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न, शॉट फायलिंगच्या रिझन मध्ये जातोय. ओव्हर थ्रोचा प्रयत्न, एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळालं. कुठल्या अंदाजामध्ये चेंडू फेकला असावा. शॉट फायलिंगच्या क्षेत्ररक्षण आहे, निश्चितच काय आवश्यकता होती का असं थ्रो करण्याची, परंतु आपण जर पाहिलं तर असं चित्र पाहायला मिळते अनेक वेळा, कारण प्रॅक्टिसचा अभाव असल्यानंतर अंदाज मिळत नाहीये कुठे चेंडू कशा प्रकारे फेकावा आणि अति घाई करण्यामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतंय चित्र. गोलंदाज टर्न होते, गोलंदाजी मार्क वरती पहिल्यास चेंडूला टर्न केलेला आहे. चांगल्या पद्धतीने फटका सजवलेला, क्षेत्ररक्षक झपावतोय. हे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि थ्रो ही खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. स्टेट एस्ट्रक्सच्या हातामध्ये एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. आपण विचार केला तर तीन षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 28, मात्र इथनं आता धावा किती झाल्या याला फारसं महत्व नाही आहे, परंतु आता धावा किती हव्या आहेत याला खूप महत्व उरलेलं आहे, कारण येणारे 7 चेंडू आणि रोहन विजयासाठी 13 धावांची गरज आहे. निश्चितच 6 चेंडू 13 धावा 40+. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर धावा वाचवण्याचा इथून मात्र प्रयत्न केला जातो आणि इथून मात्र जर एकच गोष्टी जर पाहिलं तर निश्चितच की विचार विनिमय करावा लागेल, कारण की 6 चेंडू 13 धावा सोपं असं आव्हान आहे. शक्य आहे, अशक्य नाही, अशक्य आहे पण शक्य नाही. निश्चितच रोहन आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ हा फॉर्मॅट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचे खेळाडू याच्यामध्ये तयार होतात. मी तर म्हणेन तयार होण्यापेक्षा या खेळाडूंची फिटनेस खूप चांगल्या पद्धतीची टिकून राहिलेली आहे ना, ज्या अनुषंगाने विचार केला होता आणि त्याचं एक व्हॅल्यू 2008 साली बालाजी चषकामध्ये लावला होता आणि तिथनं मात्र या खेळाला सुरुवात झाली. आणि आज आपण पाहतोय खेडोपाडी सुद्धा अशा अनेक चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा रंगल्या जात आहेत. याला एकच कारण की दिलेला प्रतिसाद आणि त्याहून घडलेले खेळाडू यांच्या संयोगाने अशा अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू असलेल्या सामन्याचा विचार केला तर आपण येणारे 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे आणि या फॉर्मॅटमध्ये काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी त्या नसल्या कारणाने 2 धावांची पॅनल्टी, त्यानंतर चेंडू स्टंपला लावला नाही त्या 2 धावांची पॅनल्टी, 4 धावांच्या पॅनल्टीच्या, म्हणजे आता जर समीकरणाचा जर विचार केला असता तर विजयाचं लक्ष असतं 6 चेंडू 9 धावांचं, परंतु इथं नियम वाटी घातलेले आहेत. यावेळेस चांगल्या पद्धतीने फटका सजवलेला आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी, चेंडू मात्र जातोय सीमारेषे बाहेर चौकार. या चौकाराच्या सहाय्याने समीकरण इथून मात्र बदलेल. आता मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी आणि धावांची आवश्यकता राहील ती मात्र 9. निश्चित जबाबदार चेंडू मागे, सामन्याचं समीकरण चेंज होत आहे. या वेळेस पाहूया काय घडतंय. इथं मात्र पुन्हा एकदा त्याच रिथममध्ये मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अचूकरित्या जेल कलेक्ट केलं जातं. जे जाळे विणलं होतं त्या जाळ्यामध्ये इथं मात्र फलंदाज गुरुनाथ फसतोय आणि आपल्या खेळीचा अंत होतोय. निश्चितच रोहन आपण पाहतोय त्या क्षेत्ररक्षकाने कॅच पकडली नाही तर त्याच्या हाताला चिपकली मी तर म्हणेन, कारण एवढ्या सुंदरतेने ते कॅच आपण पाहतोय घेतलं होतं की प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं निश्चित हरणार होतं आणि या सामन्यामध्ये एक प्रकारे कलाटणी देणारी ही कॅच पाहायला मिळाली. निश्चितच मॅच पकडले मी तर म्हणेन, कारण की खऱ्या अर्थानं हा जर चौकार आला असता तर मात्र 4 चेंडू धावांची आवश्यकता असती ती मात्र 5, पण समीकरण पुन्हा एकदा बदललंय. आता मात्र चेंडूचा खेळ झालाय, 2-4 चेंडू 9 धावांची गरज आहे.
निश्चित चार चेंडू नव धावांची गरज आहे. कुठलाही संघ हार मानायला तयार नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय आणि त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज दिगंबर पाटील. आणि अशा रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघ ताकदीने जोमाने खेळ दाखवत आहेत. तर चला टेंबोली संघ वेलकमिंग घ्यायचा आहे. डावखुऱ्या त्याचा फलंदाज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज तो चंद्रकांत इथून मात्र फलंदाजी करता आलाय. चार चेंडू नऊ धावांची आवश्यकता आहे. यावेळेचा प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू आयमध्ये आहे. काय घडतंय इथं मात्र अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद होतोय. खरंच महत्वाच्या क्षणी महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या जात आहेत. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलेल. तीन चेंडू नऊ धावांची गरज. नऊ धावांची गरज आहे तीन चेंडूमध्ये. महत्वपूर्ण गोष्ट आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भालचंद जातोय. इथं मात्र थोडस टेन्शन मध्ये पाहतोय गावदे वेले संघ. कारण बॅक टू बॅक विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. हॅट्रिक चेंडूवरती आहे गोलंदाज दिगंबर पाटील, ज्याने खरोखर चांगली फलंदाजी केली, आपल्या संघाला तारलं. नाही इथं मात्र पाहू शकता अंतिम क्षणामध्ये गरज असताना चांगल्या खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश निर्माण केलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे तीन चेंडू विजयाची नऊ धावांची आवश्यकता आहे. चांगल्या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस रिवाचा फटका, गॅप मध्ये चेंडू जातोय, सी मार्शे बार, दणदणीत चौकार. निश्चितच जिद्द, चिकाट आणि संघर्ष मित्र तुमच्यामध्ये असेल, त्या वेळेस कुठलंही काम असो, कुठलंही कार्य असो, ते तुमच्यासाठी सहज आणि सोपं होत जातं. इथं मात्र संघर्षाचं मैदान गाजवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. देवीदास मात्र यांच्या माध्यमातून तर पाण्यासारखं राहील. येणारे दोन चेंडू आणि विजयाचं पाच धावांचं लक्ष आहे. कशमकश दोन्ही बाजूने लागलेले आहे. यावेळेस अजून एक रिवाचा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. चेंडू मात्र शरीराचा वेध घेतो. धाव घेण्यासाठी नकार दिलेला आहे. स्वतःवरती ठेवलेला विश्वास इथं मात्र पाहायला मिळेल का देवीदास यांच्या माध्यमातून. कारण येणारा चेंडू एक आहे आणि विजयाचं जे लक्ष आहे ते पाच धावांचं. रोहन ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजेच पाच धावा बनवणं गरजेचंच आहे. एकतर षटकार मारावा लागेल किंवा चेंडू आतापर्यंत पुरेपूर फायदा उचलू शकले नाही ना. अशा रीतीने आपण पाहतोय हा सामना गमवलेला आहे गावदेव वेले संघाने. जो पॅनल्टीचा सामना केला होता मी तर म्हणेन तिथं कुठेतरी संघ पराभवाच्या कायत सापडलेला पाहतोय. परंतु मी अभिनंदन करेन जयन म्हण टेंबोली संघाच्या, ज्याने अंतिम क्षणापर्यंत चांगली लढत दिली आणि चांगला कमबॅक करत असताना आपण पाहिले दिगंबर पाटील. पहिल्या चेंडूवरती एक चौकार, त्यानंतर दोन विकेट, त्यानंतरही चौकार लागला होता. ना अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण पाहिले तर कमबॅक करतोय आणि आपल्या संघाला विजय मिलन देतो. आणि या सामन्यावरचा पुरस्कार निश्चितच त्याच्याच नावे जाईल की ज्याने सुरुवात चांगली करून दिली, संघासाठी 13 धावा जमा केल्या. आणि इथं मात्र आपण पाहू शकता अंतिम क्षणामध्ये आवश्यक असताना दोन गडी बाद केले आणि 8 धावा खर्च केला. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय नो डाऊट दिगंबर. तर पालवलीचे समाजसेवक सन्माननीय रवींद्रजी बालेकर साहेबांच्या शुभ हस्ते इथं मात्र आपण पाहू शकता पूर्ण टीमला 500 रुपयाचं योगदान आलेलं आहे. जय हनुमान टेंबोली संघाने विजय संपादन केलं त्यामुळे 500 रुपयाचं तब्बल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. तर चला दिगंबर आपण यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे.
तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय आपण पाहू शकता वलगावचे प्रमोदजी भोईर साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. स्वर्गीय कृष्णा शिवराम शेलार यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकता ही ट्रॉफीज आम्हाला पाहायला मिळते. एक डॅशिंग अंदाजामध्ये आपण पाहिलं सामन्याला कलाटणी दिली, सामन्याला फिनिश केलं गोलंदाज दिगंबर यांनी, ज्याने सुरुवात चांगली करून दिली फलंदाजीच्या माध्यमातून सामन्यामध्ये आणि संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. इथं मात्र पाहू शकता आपण प्रमोदजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते सामन्यावीराचा पुरस्कार देण्यात येतोय. सन्माननीय श्री दयानंद शेलार यांच्या माध्यमातून हा सामनावीराचा पुरस्कार देण्यात आलेला आहे, प्रदान करण्यात आलेला आहे. आपण पाहत आहात सरपंच उपसरपंच चषक याच्यामध्ये आणि पूर्ण संघासाठी इथं मात्र 500 रुपयाचा तब्बल पारितोषिक देण्यात आलेला आहे रवींद्रजी भालेकर साहेबांच्या शुभ हस्ते. तर नाणेफेक होणार आहे, तर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. प्रथम कुमार चाविंद्रा संघाचा संघनायक आपण यायचा नाणेफेकीसाठी. प्रथम कुमार चाविंद्रा दुसऱ्या फेरीतील पहिली लढत मित्र आपण पाहणार आहोत एक दोन बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूला जहानमन टेंबोली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता प्रथम कुमार चाविंद्रा. चला नाणेफेकी करता आपण त्वरित जाणार आहोत. प्रथम कुमार संघ चाविंद्र आपण पाहतोय, त्यांच्या विपक्ष खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल.